आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझा शिवबाचा दरारा. सह्याद्रीच्या खुशीतून हिरा चमकला भगवा टिळा चंद्राचा, शिवनेरीवर प्रकटला हातात तलवार घेऊन शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच छत्रपती होऊन गेला. सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग येथे उपस्थित माझे सर्व शिवभक्त मित्र सर्वांना नमस्कार. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करतो. मित्रांनो, सुमारे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला, ज्याने आपल्या पराक्रमाने शौर्याने जिद्दीने होत्याच न होतं आणि न होत्याच होतं करून दाखवलं. मुठभर मावळ्यांच्या जोरावर आभाळभर शौर्य गाजवले. मित्रांनो, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमाकूळ घालत होत्या. मुघलांच्या कैदेत अनेक मराठा सैनिक खिपत पडले होते. शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक जगमंता तेटता अंगार. अखेरची वेळ आली. सह्याद्रीची गर्जन झाली. तो सोन्याचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माता जिजाऊंच्या पोटी शिवजन्मला. मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना. ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्याची सूत्रे हाती घेतली. सत्याची ढाल होती, निष्ठेची तलवार होती. वीरतेचा बाला होता हर हर महादेव नारा. सह्याद्रीची साथ होती, जिजाऊंचा आशीर्वाद होता. मरण्याची भीती नव्हती, स्वराज्य हाच ध्यास होता. तोफांचा आवाज होता, घोड्यांचा टापांचा नाद होता. कडे कपारी फिरत होता मर्द मराठ्यांचा वाव होता. यमुनाच्या छाती धडकी होती, आमच्या छातीत राम होता. पडता भुई कमी पडली ज्याच्या भीतीने. राजेशिव छत्रपती त्याचं नाव होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला. या आदर्श राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.